आता बातम्या सविस्तर. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिरूर शहरातील हुडको वसाहतीतील घरांवर अखेर बैठक झाली. आमदार बाबूराव पाचर्णे, शिरूर नगर परिषदेचे नियोजन व विकास समिती सभापती प्रकाश धारीवाल, नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांच्यासह नगरसेवक आणि हुडकोवासीय बैठकीला हजर होते. नगर परिषदेतील कारभार पारदर्शक असल्याने हुडकोची घरं लवकरात लवकर नावावर होतील अशी ग्वाही यावेळी प्रकाश धारीवाल यांनी दिली आहे. हुडकोकरांकडून घेतलेले 20,000 रुपयात कसलाच भ्रष्टाचार नसून त्याबद्दल कोणाला शंका असल्यास त्यांनी पालिकेत चौकशी करावी असंही ते म्हणाले. हा प्रश्न बऱ्याच वर्षापासून जो प्रलंबित होता आणि बऱ्याच लोकांचा, आम्ही त्यांच्या बरोबरच आहोत. कोणीही हुडकोवासींनी असा गैरसमज करू नये की आम्ही त्यांच्या घरं नावावर करण्यामध्ये आम्ही असमर्थ आहोत किंवा करत नाही आहोत असं काही नाही आहे. आत्ता म्हणूनच आमदार साहेबांना परवा आम्ही विनंती केली की आमदार साहेब, इथं काहीतरी वेगळा गैरसमज हुडकोवासियांचा आमच्याबद्दल पण झालेला आहे की बाबा यांनी 20,000 रुपये गोळा केले आणि त्याच्या तिथं काहीतरी भ्रष्टाचार वगैरे झाला असं ठीक आहे, म्हणणारे म्हणत असतात, त्याविषयी मला काही बोलायचं नाही. पण नगरपालिकेमध्ये सगळं ट्रान्सपरन्सी काम आहे. आम्ही जे 20,000 रुपये घेतले ते सगळ्यांना रिसीट आम्ही दिलेले आहेत. आम्ही कुठलेही कॅश पैसे नगरपालिकेत आम्ही घेतलेले नाही आणि ते पैसे गोळा करून ते आम्ही शासनाला भरले आहेत, कलेक्टर साहेबांना. त्याच्या नगरपालिकेमध्ये चलनसुद्धा आहे. आपणही त्यांनी कोणी आपल्याला माहिती पाहिजे असेल तर कोणी नगरपालिकेतून आपल्याला माहिती मिळेल. पण शासनाचे काही प्रलंबित प्रश्न असतात. आता आमदार साहेबांनी अशा आमदार साहेब असतील, पक्ष इथे जात पक्ष काही नाही आहे, गावाचं काम आहे आणि सगळ्यांनी मिळून चांगल्या पद्धतीने आपली बऱ्याच वर्ष तिची मागणी आहे. आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ. आम्हालाही वाईट वाटतं की आम्ही सत्तेमध्ये असूनसुद्धा आम्ही करू शकलो नाही. पण आमदार साहेबांनी आत्ता शब्द दिलेला आहे आणि आम्ही ते लवकरात लवकर करण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू. कोणीही हुडको असल्याने आमच्या गैरसमज करू नये. तसंच स्वच्छताचाही आत्ता सातपुते काकांनी जो एक विषय मांडला त्याची आम्ही सर्व नगरपालिका नगराध्यक्ष मॅडम पण इथे आहेत आणि ती आम्ही व्यवस्था करू. प्लस ओपन स्पेसमध्ये स्वच्छतागृह बांधण्याचेही स्त्रीसाठी स्त्री म्हणजे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी अशी वेगवेगळी स्वच्छतागृह आम्ही लवकरात लवकर आम्ही ते काम पूर्ण करून देऊ. दरम्यान आज 1 एप्रिल आहे पण हा एप्रिल फुल नाही अशी कोटी करत आमदार बाबूराव पाचर्णे यांनी हुडकोतील घरं शक्य तितक्या लवकर नावावर करण्याचं आश्वासन दिलंय. हुडकोची घरं लाभार्थींच्या नावावर होण्यासाठी प्रामुख्यानं 28 वर्ष झाल्याच्या नंतर ती घरं नावावर न झाल्यामुळं या नागरिकांमध्ये फार मोठा असंतोष होता. नेमकं काय चाललं आहे, शासनाकडं काय चाललं आहे, नगरपालिकेत काय चाललं आहे हे लोकांना कुणालाही माहिती पडत नसल्यामुळं आजची ही बैठक झाली. या बैठकीमध्ये आत्तापर्यंत नगरपालिकेनं काय फॉलोअप केला आहे, सामाजिक कार्यकर्त्यांनी काय फॉलोअप केला आहे आणि आमदार म्हणून मी काय फॉलोअप केला आहे हे त्यांच्यापुढं मांडलेलं आहे. आणि निश्चित स्वरूपामध्ये म्हाडाचा अभिप्राय प्राप्त झाल्याच्या नंतर महसूल खात्यांकडनं लवकरात लवकर ही घरं स्थानिक लाभार्थींच्या नावावर केली जातील अशा पद्धतीनं मी आश्वासित केलं आहे आणि तो निर्णय लवकरात लवकर त्याचं इम्प्लिमेंट करू. आज 1 एप्रिल आहे, एप्रिल फुल होणार नाही एवढं सांगतो. दरम्यान काल झालेली बैठक आमचा आजचा आंदोलन टाळण्यासाठीच घेतल्याचं सांगत नगरपालिकेसमोर हुडकोवासियांनी आंदोलन केलंय. पालिका आमदार यांनी वेळोवेळी आश्वासनं दिली मात्र आज तागायत केवळ धूळफेकच झाल्याचं हुडकोवासीय म्हणालेत. 28 वर्ष घरं नावावर होत नाहीत हा फार मोठा काळ आहे, त्यामुळे यावर त्वरित काहीतरी करण्याची आर्त भावना यावेळी हुडकोकरांनी मांडल्यात. आमची घरं आज कैक वर्ष झाले आमच्या नावावरती नाही आहेत. प्रत्येक इलेक्शन येतं, राजकारणी लोक येतात, आम्हाला आश्वासन देतात की तुमचं घर आज नावावर होईल, उद्या नावावर होईल, परवा नावावर होईल. आज ह्या ठिकाणी आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे नगरपालिकेच्या इलाक्यात. जेवढे काही ज्येष्ठ नागरिक आहेत शिरूर हुडकोवासी हुडकोतले आहेत आणि सगळे यंगस्टार वर्गही या ठिकाणी भरपूर आहे. आम्ही आज या ठिकाणी आंदोलनाला बसलो म्हणजे नगरपालिकेने आम्हाला आज लेखीच दिली पाहिजे जेणेकरून की आमची घरं आज नाव हो, उद्या नाव हो, 3 महिन्यांनी हो, 4 महिन्यांनी हो, पण आज आम्ही या ठिकाणी उपस्थित सर्व राहिलो आहे तर आम्ही लेखी स्टेटमेंट घेऊनच या ठिकाणी आंदोलन थांबवणार. आणि 4 टर्म जवळजवळ त्यांनी या हुडको घरं नावावर करून देऊ या पॉईंटवर त्यांनी 4 टर्म घेतल्या आणि भरघोस पात्राने निवडून देखील आले. पण आज ह्या स्टेपला आल्यानंतर म्हणजे गेली 20 वर्षांमध्ये एवढ्या स्टेप झाल्यानंतर आज
की प्रत्येक वेळेस हे गोडच बोलतात तर त्या गोडीला आता आम्ही कंटाळलो आहे आणि मी त्यांना सांगू इच्छितो की कृपया अंत बघू नका आणि ह्या अंताचा असा उद्या परिणाम होईल की उद्याच्या जेव्हा इलेक्शनला तुम्ही हुडकोमध्ये मतं मागायला याल तेव्हा मत नाही पण दुसरंच काहीतरी मिळू शकल असं मी त्यांना सांगू इच्छितो. घर बाहेर राहत होतो भाड्याने की त्याला आपलं स्वतःचं हक्काचं घर मिळतंय त्यामुळे लोकांनी ते पैसे ते काम अर्धवट असताना सुद्धा ताब्यात घेतलेले आणि सगळ्या पैशाची पूर्तता करूनही आज नगरपालिका करत नाही त्यामुळे इतकं वाईट वाटतं की आज त्याच्यातले आमच्या हुडकोमधले लोक जवळजवळ 50-60 लोक गेले ते आशेनी बाबा एक नावावर होतील आज होतील उद्या होतील त्यांचे पोरं लहानचे मोठे झाले ते लोक गेले पण नावावर काही घरं झाले नाही. आज आम्हाला हुडकोवासीय 1990 साली ताब्यात मिळालं त्यापासून हे लोक नगरपालिका म्हणते की हे घर तुमच्या नावा होईल नवा होईल त्याला आज मितीला जवळजवळ 27 वर्ष होत आले परंतु हे घरं त्या आमच्या नावं त्या नगरपालिकेने केली नाही. काल प्रकाश धारेवाल यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक झाली हे मला कळलं मला त्याची काही आधी कल्पना नव्हती परंतु आज हे नागरिकांचं आंदोलन होऊ नये कदाचित म्हणून त्यांनी ती बैठक घेतली असावी परंतु त्यांनी तिथे खुलासा केला आणि त्याला आमदारांनाही त्यांनी बोलवलं. मी सकाळी आमदारांना फोन करून विचारलं ते म्हणे मला अचानक त्यांनी बोलवलं मलाही काही कल्पना नव्हती. वास्तविक नागरिक असं रस्त्यावरून आंदोलन करतायत तर आपण त्याला सामोरं जायला पाहिजे. म्हणजे मी जर 70 रोड असतो तर मी नागरिकांच्या बरोबर गेलो असतो त्यांच्याशी त्यांची चर्चा केली असती त्यांना वस्तुस्थिती सांगितली असती काय परिस्थिती आहे आणि मी त्यांच्या बरोबर राहिलो असतो. नागरिक एखादी कृती करू इच्छितात तर त्याच्यावर काहीतरी त्याला खोडी काढायची त्याला खो घालायचा म्हणून आदल्या दिवशी असा प्रकारे दबाव आणणं हे लोकशाही संकेताला धरून नाही याचा मी निषेध करतो या कार्यपद्धतीचा. संवाद लाइव टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल.